सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत ओबीसी क्रांती मोर्चा संघटनेच्या केंद्रीय कार्यालयात जल्लोष करण्यात आलाय. मागील कित्येक वर्षांपासून ओबीसी आरक्षण हे रखडलं होतं. त्यासंदर्भात महाराष्ट्रामध्ये ओबीसी क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य भंडारा व विविध संघटनेच्या माध्यमातून निदर्शने करण्यात आली होती. राजकीय नेते हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला एकमेकांच्या विरोधात टीका टिप्पणी करत होते. मात्र आज अखेर माननीय सुप्रीम कोर्टानं न्यायालयात प्रलंबित असलेल्या ओबीसीचा राजकीय ओबीसी आरक्षणाचा योग्य निर्णय दिला आहे. या संदर्भात ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून निदर्शने करून लोकांची दिशाभूल करणारी सरकार जागेवर आणण्याचं काम या संघटनेनं केलं असून आज दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी, मिठाई वाटून एकमेकांचे तोंड गोड करून जल्लोष करण्यात आलाय. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण लागू झालेलं आहे, या विषयावर काय? ओबीसींचं राजकीय आरक्षण लागू झालं म्हणून बद्दल मी सर्वप्रथम माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा आभार मानतो. तसंच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसाहेब यांचासुद्धा आभार मानतो. मागील अनेक वर्षापासून ही केस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होती आणि त्यावेळेस माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी ओबीसींचं राजकीय आरक्षण 27% टिकून राहावं त्याकरता 31 जुलै 2019 एक अध्यादेश काढलं होतं. त्या अध्यादेशाच्या माध्यमातून 27% आरक्षण ओबीसींचं आरक्षण ला कुठेही धक्का लागता कामा नये म्हणून तो एक अध्यादेश काढला होता. पण त्याला 6 महिन्याच्या आत रिन्यू करायचं होतं. त्यानंतर 31 ऑक्टोबरला उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापना झाली आणि त्यांनी हा GRचा कुठेही हा अध्यादेश जो आहे याला कुठेही एक्सटेन्शन दिलं नसल्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं होतं. त्यानंतर सातत्याने एक वर्ष म्हणजे 2021 या एका वर्षात जवळपास 12 महिन्यात 8 वेळा तारखा महाविकास आघाडी सरकारच्या वकिलांनी घेतली आणि कोणतेही कागद सन्माननीय सुप्रीम कोर्टात सादर केले नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाने शेवटी ओबीसींचं आरक्षण वरतीच स्टे दिला होता. आणि त्याचवेळेस माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की आमचे सरकार आली तर 4 महिन्याच्या आत आम्ही ओबीसी समाजाला त्यांचं राजकीय आरक्षण, त्यांचं हक्काचं आरक्षण मिळवून देऊ. आणि आज हे सरकार स्थापन होऊन 15 दिवस झाले, 20 दिवस झाले आणि 20 दिवसाच्या आत म्हणजे महिना पूर्ण व्हायच्या आत ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यशस्वी झाले. आणि त्यांनी जो मागील 20-22 दिवसापासून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला, या संदर्भात सगळ्या वकिलांना भेटले, अटर्नी जनरलला भेटले, सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू ओबीसींची बाजू मांडून घेतली, जे ट्रिपल टेस्ट जे करायला सांगितलं होतं, एम्पिरिकल डाटा गोळा करून त्या संदर्भातले रिपोर्ट तयार करून, तर सरकारमध्ये ज्या दिवशी पहिल्या दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, त्या दिवशी मंत्रालयामध्ये जाऊन पहिल्या कॅबिनेट मिटिंग त्यांनी फक्त ओबीसी या विषयावर घेतली आणि सातत्याने त्या दिवसापासून आजपर्यंत या विषयावर पाठपुरावा करून सगळे कागदपत्राची पूर्तता करून आज परत ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आज तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळलं की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात त्या निर्णयाचे आम्ही सुप्रीम कोर्टाचे स्वागत करीत आहोत. परंतु त्या निर्णयामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, नंदुरबार, गडचिरोली आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये ओबीसी शिवा ओबीसींना आरक्षण मिळणार नाही. पण आमची तुमच्या माध्यमातून मागणी आहे की सुप्रीम कोर्टाने याच्यावर पण विचार करावा आणि हा निर्णय महाराष्ट्रात जरी ओबीसी राजकीय आरक्षणाबद्दल लागलेला आहे परंतु या निर्णयाने पूर्ण देशामध्ये ओबीसीचे आरक्षण हा साबूत राहील असं मी अपेक्षा करू इच्छितो. माननीय सुप्रीम कोर्टाने जे आज आमच्या ओबीसी समाजाच्या न्याय दिला त्याच्याबद्दल मी सुप्रीम कोर्टाच्या आपल्या ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य भंडारा जिल्ह्याच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो आहे. आणि हा राजकीय आरक्षण या राजकीय नेत्यांच्यामुळे हा सर्व ओबीसीचा राजकीय आरक्षण हा फुटबॉल होत होता. भाटिया आयोगाने जो ओबीसीचा डाटा दिलाय महाराष्ट्रामधला तो योग्य दिलेला आहे. त्यांनी जवळपास 60% महाराष्ट्रामध्ये ओबीसी आहेत असं भाटिया आयोगानं
आयोग नेमून द्यायला पाहिजे होता, परंतु सुप्रीम आम्हाला ओबीसी समाजाला 27% जो आरक्षण दिलं त्याच्याबद्दल आम्ही सुप्रीम कोर्टाचे खूप खूप आभार मानतोय। न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, भंडारा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।